नमस्कार, महाराष्ट्र माझावर तुमचे सर्वांचे स्वागत। अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकाचे नुकसान झालेल्या राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत वितरित करण्यात आलेली 2,059,36,65,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यातील मदत निधी शासनामार्फत अद्यापही जिल्हा स्तरावर प्राप्त झाली नाही, ज्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मदत केव्हा मिळणार याबाबत शेतकऱ्याकडून प्रतीक्षा केली जात आहे। पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते। त्यामध्ये खरीप पिकासह बागायती आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने पळवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। त्यामुळे 18 नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली होती। राज्यात 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 2,059,36,65,000 रुपयांची रक्कम शासनामार्फत वितरित करण्यात आली होती। पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावर उपलब्ध झालेला 25% मदत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना दुसऱ्या टप्प्यातील मदत निधी अद्याप शासनामार्फत जिल्हा स्तरावर प्राप्त झाला नाही, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मदत निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार आणि मदत निधीची रक्कम बँक खात्यात केव्हा जमा होणार या संदर्भात शेतकऱ्याकडून प्रतीक्षा केली जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच शेतीविषयी माहितीसाठी आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।